किती आले आणि किती गेले, इथे टिकले तेच जे सर्वांच्या पसंतीस उतरले। कार्यसम्राट खानापूर आटपाडीचे दमदार आमदार माननीय श्री अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अशोक शंकर चव्हाण गुरुजी, कुमारी स्वर्धा धीरज यादव। बुधवार दिनांक 6 रोजी झरे येथे महाविकास आघाडी आटपाडीच्या वतीने विभूतवाडी ते झरे रॅली काढून नवनिर्वाचित राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव नारायण खरजे आणि युवक प्रदेश सरचिटणीस राजू जाणकर यांचा सत्कार समारंभ करण्यात आलाय। गेल्या 3-4 दिवसांपासून अभूतपूर्व सत्काराला उत्तर देताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा मान सन्मान दिल्याबद्दल हृदयापासून आभार व्यक्त करीत तुम्हा सर्वांच्या आयुष्यभर सहकार्यात राहील असे मत व्यक्त केले। त्यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव नारायण खरजे म्हणाले, मी आजपर्यंत कधीही स्वार्थ ठेवून काम केली नाही, कायम खुर्च्या उचलणे आणि कार्यक्रमांचं नियोजन करणे अशी कामे केली। गेली 12 वर्ष समाजकार्य करत असताना एकही केस माझ्यावर नाही आणि आत्ता माझ्यावर केस घातली, केवळ रिकाम्या जागा भरायच्या म्हणून माझे नाव त्या केसमध्ये घातले। असले घाणेरडं राजकारण करू नका असा टोला विरोधकांना लावला। त्याचबरोबर जर आम्ही आमच्या तालुक्याच्या विकास कामाला आणि टेंबू योजनेचे पाणी प्रत्येक गावात नाही पोहोचवलं तर आमच्या पदाचा काहीच उपयोग होणार नाही। पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वावरती या राज्यातील लोकांचा विश्वास आहे। आज सरकार पडणार उद्या पडणार असे म्हणणाऱ्यांनी अजून 4 वर्षे वाट पाहावी आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष चालणार असेही प्राध्यापक नारायण खरजे म्हणाले। महाविकास आघाडी किती मजबूत असू शकते, अजून 4 वर्ष आहे, कोणी काही म्हणले महाविकास आघाडी सरकारला काय होत नाही। महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेल्या संधीच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेल्या संधीच आम्ही नक्की सोनं करू। राजू जाणकर म्हणत होते, जयंत पाटील साहेबांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवला त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्ही त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवू, आम्ही टीका टिप्पणी न करता आमच्या कामातून माणसांची मनं जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी प्राध्यापक नारायण खरजे व राजू जाणकर यांची झरे परिसरात दिमाखदार एंट्रीसहित नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा भव्य सत्कार व सन्मान सोहळा संपन्न झालाय। विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी।